सदरचा लेख हा ज्येष्ठ इतिहासकार शिवाजी सावंत सर यांच्या छावा या कादंबरीमधून घेतलेला आहे. आपले खूप खूप आभार. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य नुकतंच उभं राहत होत आणि त्यातच स्वराज्यावर सर्वात मोठं संकट आलं ते म्हणजे अफजल खानाचं. राजांचा हेर बातमी घेऊन आला की चढे घोड्यानिशी जिंदा या मुर्धा पेश करतो त्या शिवाजी राजाला अशी कसम खालेला आदिलशहाचा सेवक अफजल खान राजांना पकडण्यासाठी विजापूरहून निघाला आहे. बड्या बेगमने एका बड्या मसलतीसाठी खास दरबार भरवला. दरबारात अनेक सेवक होते. सारे नेकदिल जंग बहादूर हात बांधून उभे होते. शिवाजी राजांना पकडण्यासाठी कुणीही पुढे येत नव्हतं. तेवढ्यात हाताची मोठ आवळीत अफजल खान पुढे सरसावला. तो विड्याच्या तपकाजवळ आला. खामोश दरबारावर नफरतीची सक्त नजर फेकीत बेगमला मुजरा करून त्याने झटक्यात विडा उचलला. 20,000 हत्यारबंद कडवी फौज, 80-90 मोठ्या तोफा, 300 लहान तोफांचे खटारे, 1000 उंटांचा काफिला, 60-70 झुलते हत्ती असा लावाजमा खानाने बरोबर घेतला आणि अफजल खान निघाला. खण कसाही चालून आला तरी त्याचा तळ वाईलाच ठाण होणार हे राजांनी हेरले. अफजल खानाने तुळजापूरला राजांच्या कुलस्वामी जगदंबेचे मंदिर आवारात उपद्रव घडवून पंढरीच्या मराठी मुलखांच्या लोकदैवताला इजा देऊन खान शिरवळला डेरे दाखल झाला. वाटेत मलवाडीला बजाजी निंबळकरांना त्यांनी दस्त केले. तोफ्यांच्या तोंडाला जकडबंद करून त्यांची आपल्या तळ्यात धिंड काढली. राजांनी खानाच्या गोठ्यातील नायकजी पांढरे यांची मध्यस्थी घालून 60,000 होणावर बजाजींची मुक्तता केली. शिवाजीराजे संतापून 12 मावळ्यांच्या वसकणीतून सीधा चालून यावा यासाठी खानाने हे सारे डाव येता टाकून पाहिले. पण त्याने काही झालंच नाही. वाढत्या बळाने खान वाईला येऊन ठाण झाला. वाईच्या काशीराव या आदिलशाही सेवकाने खानाचे वेशीबाहेर येऊन स्वागत केले. खानाचा पाणलोट थोपवण्यासाठी पडत्या पावसात राजांना राजगड सोडणे भाग होते. किल्लेश्वरीचे आणि भवानीचे दर्शन घेऊन राजे राजगडांची पद्मावती माची उतरू लागली. राजांच्या संगती अनेक मंडळी होती. कोसळत्या पावसात जावळीखोरे चौक्या पहाराणी आवळून बंदिस्त करून राजे खाशा मंडळीसह प्रतापगडावर आले. त्यानंतर काही दिवसात राजांनी खानाच्या गोट्यात आपला वकील पाठवून खानाची भेट पक्की केली होती. प्रतापगडाच्या पायथ्याशी जनीच्या टेंब्यावर खानाच्या भेटीसाठी ऐसपैस शामियाना उभा केला होता. खान भेटीचा खल करण्यासाठी निवडक आसामीसह राजांचे खलबत बसले. राजांनी खलबता तोंड फोडले. खानाच्या भेटीसाठी आम्ही 3 प्रहरी गड उतरणार आहोत. खानाच्या मनी आम्हास जीवे मारावे असे कपट दबा धरून बसले आहे. या समयी समस्तानी एक दिलाने हिम्मत बांधली तर कुल फौजेसह खान बुडतोच आहे. आम्ही नेमून देतो आहोत की कामगिरी अवघे चित्ती धरा. कोणीही आपल्या कामात कसूर करू नका. मोरपंत तुमच्या पायदळीनिशी तुम्ही पारघाटात किनेश्वराच्या खोऱ्यावर डोळ्यात तेल घालून दबा धरून बसा. कान्होजी बाबा तुमचा आणि बादलांचा जमाव आणि पासलकरांची कोटबंद धारकर घेऊन तुम्ही अण्णाजी दत्तो समवेत खान येतो त्या वाटेभोवती अंगचोरीने जागा धरा. बजाजीराजे तुमची माणसं वाईजवळच्या बगलेस खानाच्या फौजेच्या पिछाडीला परतीच्या वाटा रोखण्यासाठी सज्ज ठेवा. नेताजीराव तुमचे घोडदळ कुळसरांच्या पठारावर ठेवा. संभाजी कावजी जुआमहाला कोंढाजी आणि यसाजी संभाजी करवर कांताजी इंगळे विसाजी मुरुंबकर सुराजी काटके सिद्धी इब्राहिम आणि कृष्णाजी गायकवाड हे 10 धारकरी आमच्या संगती गड उतरतील. जगदंबेच्या आशीर्वादाने आम्ही खानास वर पाठवलं तर तटमाचीवर इशारतीसाठी तोफांचे 3 बार होतील आणि आम्हाला दगा झालाच तर इशारतीची 5 तोफे वाजतील. आम्ही सलामत आलो ना आलो तरी साऱ्यांनी हिम्मत धरून कोयनाकुरीच्या कैचेत फसलेला खान खूल फौजेसह बुडवावा. आम्ही सलामत आलो नाहीच तर आमच्या शंभूबाळांना राजे बनवा. शंभूराजांच्या समवेत अवघे मिळून श्रींचं राज्य उभं करा. प्रतापगडावरची खलबत उठली. राजांना मुजरे करून सारे दिलाच्या कामगिरींचा विचार करीत गड उतरू लागली. राजे आपल्या खजिन्याच्या महालात आले. मार्गशीर्ष शुद्ध सप्तमीचा दिवस डोंगरमाता चढून वर आला. राजे आपल्या 10 अंगरक्षकांसह खानाच्या भेटीला गेले.
तिथे राजांनी खानाचा पुरता पराभव केला। राजांनी वाघनखाच्या सहाय्याने खानाचा पुरता कोतळा बाहेर काढला, त्यामध्ये तिथेच खान पडला। त्यानंतर संभाजी कावजीने खानाचे मुंडके कापून नेली। त्यानंतर ही गोष्ट महासाहेब जिजाऊंना समजली। महासाहेब या गोष्टीने खूप खुश झाल्या। राजांनी खानाचं मुंडकं महासाहेब जिजाऊंना पाहण्यासाठी पाठवून दिले। प्रतापगडावरून जुवा महाला राजगडावर आले। त्यांनी खानाचे शीर आपल्या संगतीक गडावर आणले होते। महासाहेब जिजाऊंनी नजरेखाली घालावे म्हणून जीवाने ते एका तपक्यात ठेवून ते तपकं सर्वांसमोर ठेवले। गडावरचा सारा मावळ लोक खान बघण्यासाठी बालेकिल्ल्याच्या सदरेवर लोटला होता। डाव्या हाती शंभूंचा हात धरून महासाहेब जिजाऊ सदरेत दाखल झाले। साऱ्यांचे मुजरे झाडले। महासाहेब जिजाऊ शंभूसह सदर बैठकीवर बसत म्हणाल्या, जीवा दूरची धाव घेतलीस, काही खाल्लास? नाही महासाहेब, पोट भरलंय माझं, म्हणत जीवाने चौरंग्यावरच्या तबकाचा सरपोस दूर सारला। कमरेत वाकून जीवा बोलला, ही भेट धन्यानी महासाहेबांच्या रुजवातीला धाडलाय। खानाचे रक्तघोंगाळात गोठलेले डोळ्यांच्या कवड्या कोणाला बघवणार नाही असे शीर बघताच महासाहेब जिजाऊ बैठकीवरून ताडकन उठल्या। महासाहेब जिजाऊंनी आज्ञा केली, हे शीर पिंजऱ्यात घालून गडाच्या खाली दरवाजाच्या कोनाड्यात ठेवा। 18 कारखान्यांचे लोक ते बघतील, त्याची पूजा करून इत्मामानानं त्यांचं दफन करा। गनी मेला, वैर्य संपलं। खान मारल्यावर सुद्धा राजे राजगडाकडे परतले नाहीत। खरा राजा एका यशाच्या दहशतीच्या पाठबळावर दुसरे अनेक विजय गाठीशी बांधित जातो। राजांनी तोच बेत आखला। प्रतापगड सोडून ते घोडदळीनिशी आदिलशाही मुलखावर उतरले। राजे दौडू लागले आणि त्यांच्या मांडेखालच्या घोड्यांच्या टापाखाली विजयांच्या सलग मुद्रा उमटत चालल्या। त्यानंतर राजे पन्हाळावर मुक्काम ठेवून कोल्हापुरात घुसले। राजांनी पूर्ण कोल्हापूर जिंकले। पुरता राजगड आता आनंद सागरात न्याहून निघाला होता। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे।